तर महापुरुषांच्याबद्दल चुकीचं वक्तव्य होऊ नये असं मला वाटतं, कारण महापुरुष जे ते महापुरुष होते, त्यांच्याबद्दल उलट सुलट किंवा चुकीची भूमिका कुणी मांडू नये. माणूस हा किती मोठा असतो, परंतु महापुरुषांच्याबद्दल चांगली भूमिका मांडली पाहिजे आणि जी भूमिका मांडली जाते ती अयोग्य आहे असं आपलं मत आहे. शिवशक्ती भीमशक्ती एकत्रच आहे. सध्या आम्ही BJP RPI आणि एकनाथ शिंदेंची जी शिवसेना आहे आम्ही एकत्र आहोत. ते एकत्र येत आहे, त्यांचं स्वागत आहे. ज्यांना कोणाला एकत्र यायचं असेल त्यांनी ते यावं, पण शिवशक्ती भीमशक्ती मात्र ऑलरेडी एकत्र आलेली. आयोगाने असं म्हटलं की केंद्राने जे निवडणूक आयोगाचा नोटबंदी जे योग्य निर्णय आहे असं म्हणण्यात आलेलं, काय सांगू शकाल? आता सुप्रीम कोर्टाने जो निर्णय आज जाहीर केलेला आहे तो निर्णय अत्यंत स्वागतार्ह आहे, कारण आपल्याला माहीत आहे की 8 नोव्हेंबर 2016 रोजी माननीय नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री म्हणून नोटबंदीचा निर्णय घेतला होता, आणि बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा प्रॉब्लेम ऑफ द रुपी नावाच्या प्रबंधामध्ये ही भूमिका मांडली होती की ब्लॅक मनी जी आहे ती कमी करायची असेल तर 10 वर्षानंतर एकदा तरी अशा पद्धतीची नोटबंदी आणली पाहिजे. त्याचा संदर्भ घेऊन माननीय नरेंद्र मोदी यांनी तसा निर्णय घेतला होता. त्याच्यावर अनेक ज्या याचिका 50 याचिका सगळ्या देशभरातून सुप्रीम कोर्टामध्ये होत्या. सुप्रीम कोर्टाने मात्र निकाल दिलेला आहे की माननीय प्रधानमंत्र्यांनी घेतलेला निर्णय योग्य होता आणि तो कायदेशीर होता अशा पद्धतीचा निर्णय दिलेला आहे. मी सुप्रीम कोर्टाचा हार्दिक आभार व्यक्त करतो आणि नरेंद्र मोदींचा निर्णय स्वागतार्थ होता हे आता कोर्टाने मान्य केलेलं आहे. सर, महापुरुषांच्या बद्दल जे वक्तव्य होत आहे त्यावरून राजकारण सुरू आहे, काय सांगू शकाल? आता महापुरुषांच्याबद्दल चुकीचं वक्तव्य होऊ नये असं मला वाटतं, कारण महापुरुष जे आहे ते महापुरुष होते, त्यांच्याबद्दल उलट सुलट किंवा चुकीची भूमिका कुणी मांडू नये. माणूस हा किती मोठा असतो, परंतु महापुरुषांच्याबद्दल चांगली भूमिका मांडली पाहिजे आणि जी भूमिका मांडली जाते ती अयोग्य आहे असं आपलं मत आहे. सर, भीमशक्ती आणि शिवशक्ती एकत्र येत आहेत, तुम्हाला काय वाटतं? शिवशक्ती भीमशक्ती एकत्रच आहे. सध्या आम्ही BJP RPI आणि एकनाथ शिंदेंची जी शिवसेना आहे आम्ही एकत्र आहोत. शिवशक्ती भीमशक्ती एकत्रच आहे, त्यामुळे नवीन भीमशक्ती शिवशक्ती एकत्र येण्याचा काही प्रश्नच येत नाही. आंबेडकर आणि ठाकरे गट एकत्र येत आहे, एकत्र येत आहे, त्यांचं स्वागत आहे. ज्यांना कोणाला एकत्र यायचं असेल त्यांनी ते यावं, पण शिवशक्ती भीमशक्ती मात्र ऑलरेडी एकत्र आलेली. सर, आगामी महानिवडणुका तुम्ही एकत्र लढणार आहे युतीमध्ये की सोबळावर लढणार? एकत्र लढणार. थँक्यू, धन्यवाद.